छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे धौर्याचे व तेजाचे प्रतीक असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने शनिवारी घेतला आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे 23 एकर किल्ल्याचा परिसर संरक्षित झाला आहे. दरम्यान प्रतापगड किल्ल्याची देखभाल करण्यासाठी राज्य सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना यापूर्वीच केली आहे. या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखाखाली प्रतापगडाचे बांधकाम 1656 झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खान याचा वध 10 नोव्हेंबर 1659 याच किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या शिताफीने केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा आजही या गडावर कायम आहेत. तोच वारसा जतन करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. प्रतापगडावर आजही मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि पर्यटक येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो, शिवाय शिवकालीन वैभवाची चुणूक दाखवतो, त्यामुळे येथे शिवप्रेमी नेहमी येतात. गेल्या काही वर्षात किल्ल्याची दुरावस्था झाली होती. या किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली आहे. प्रतापगड यापुढे राज्य संरक्षित स्मारक जाहीर केल्यामुळे त्याची राज्य सरकारच्या पुरातत्व खात्यामार्फत देखरेख केली जाईल. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जात असतात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हणून उल्लेख केला जातो. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षण करण्याचे काम महाराष्ट्र सरकारचे पुरातत्व खाते करत असतात, त्यामुळे यापुढे प्रतापगडची देखरेख पुरातत्व विभाग करणार आहे.